नाशिक तालुक्यातील पुंडी येथे गावकऱ्यांनी स्वखर्चानं राम मंदिर उभारलं तर आमदार सुरेश अण्णा धस यांच्या माध्यमातून 83 लाख रुपयांचे सभामंडप उभारण्यात आलंय. पुंडी गावामध्ये दिनांक 10/4/2024 ते 16/4/2024 7 दिवसीय संगीत तुलसी रामायण कथेचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये 5व्या दिवशी श्रीराम कथा प्रवक्ते रामायणाचार्य हरिभक्त परायण अमोल महाराज सातपुते यांचे 8 ते 10 या वेळेत गोड मधुर वाणीमधून रामकथा संपन्न झाली. कथेमध्ये भरत भेट, सीताहरण, झाकी दर्शन, देखावे सादर करण्यात आले. यावेळी भाविकांनी नाचून फुगडी टाळ्यांवर ठेका धरला. श्रीराम कथा सातसंगत सिथसाइजर सोपान महाराज दारकुंडे, गायनाचार्य अमोल महाराज पानमंद, तबला अक्षय महाराज पांचाळ, झाकी दर्शन नंदकिशोर माऊली महाराज यांनी साथ दिली. यावेळी सौ सरपंच प्रतिभा थोरवे आणि ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब थोरवे यांनी जोडीनं नाचून फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिला बालगोपाळ यांनी सुद्धा नाचून फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. अशा प्रकारे गावामध्ये भक्तिमय वातावरण झालं होतं. सरपंच सौ प्रतिभा बाळासाहेब थोरवे, वर्षाताई थोरवे, रिझर्व्ह बँकेचे मॅनेजर श्री नारायण ढगे, निवृत्त पोलीस श्री बबनराव भालेराव, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भिकुजी थोरवे, आदर्श शिक्षक श्री सतीश दळवी सर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भालेराव, उद्योजक तुषार शेठ रामगुडे, श्री रमेशजी ढगे, श्री शिवाजी वाडेकर सर, श्री वसंत भागवत, श्री सोन्याबापू नवसुपे, उपसरपंच बाळासाहेब हरिश्चंद्र थोरवे, माजी उपसरपंच अनिल गलांडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भालेराव, श्री शांतीलाल भालेराव, सावरकर तरुण मंडळाचे अध्यक्ष अजिनाथबापू भालेराव, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य संदीपभाई जगनाळे, बाळासाहेब वाडेकर, श्री प्रकाश फलके, कमलाबाई पंढरीनाथ सुरवसे, शोभाताई दिलीप जाधव, अंगणवाडी सेविका आशाताई भालेराव, आशा सेविका सुजाता विष्णू आंबेकर, शिक्षिका मीनाबाई थोरवे, शोभाताई थोरवे, हरुण मोमीन, शिवाजी पगारे, शमशुद्दीन मोमीन, तसेच गावातील बालकलाकार नारायण राऊत, सामाजिक कार्यकर्ते समीर शेख, तसेच पंचक्रोशीतील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, पुंडी, आष्टी.